नमस्कार, आज आपण पाहूयात स्वीटकॉर्न पासून झटपट बनणारा चविष्ट आणि पौष्टिक असा एक नाश्त्याचा प्रकार। तर त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी स्वीटकॉर्न घ्यायचे आहेत। आता यामध्ये एक चमचा आलं लसणाची पेस्ट आणि एक छोटा चमचा मिरचीची पेस्ट घातलेली आहे। मिरचीची पेस्ट नसेल तर एक हिरवी मिरची घालायची आहे। यामध्ये पाणी न घालता फक्त दोन वेळा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारची पेस्ट बनवून घ्यायची आहे, अगदी फाईन अशी पेस्ट बनवायची नाही। आता एका बाउलमध्ये ज्या वाटीने स्वीटकॉर्न घेतलेला होता त्याच वाटीने दीड वाटी रवा घ्यायचा आहे। आता जी स्वीटकॉर्नची पेस्ट बनवलेली होती ती काढून घ्यायची आहे। त्यानंतर यामध्ये अर्धी वाटी दही घालायचं आहे, अर्धी वाटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, एक चमचा चिली फ्लेक्स घालायचा आहे, चवीपुरतं मीठ घालायचं आहे। आता हे अगोदर छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये थोडे थोडे पाणी घालायचं आहे। तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी घेतलेलं होतं, तर अगदी थोडं थोडं पाणी घालत याला मिक्स करत राहायचं आहे। तर अशा प्रकारे याची कन्सिस्टन्सी यायला हवी। आता याच्यावरती झाकण ठेवून 20 मिनिटे याला भिजवून घ्यायचं आहे। लक्षात ठेवा, 15 ते 20 मिनिट याला असंच ठेवून द्यायचं आहे। यामुळे रवा छान फुगला जातो आणि हे जे रोस्टीज आहेत ते सुद्धा छान फुगले जातात आणि आतून अगदी स्पॉन्जी बनतात। आता 20 मिनिटानंतर यामध्ये 2 छोटे चमचे इनो फ्रूट सॉल्ट घालायचं आहे आणि तो ॲक्टिवेट करण्यासाठी 2 चमचे यामध्ये पाणी घालायचं आहे। आता याला 1 मिनिटभर याप्रमाणे एकाच डायरेक्शनमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे आपलं रोस्टीज बनवण्यासाठी मिक्सर तयार आहे। अशा प्रकारचा छोटा पॅन घ्यायचा आहे, हा नसेल तर तडका पॅन घेतला तरी चालेल। आता यामध्ये 2 चमचे तूप घालायचं आहे, इथे तेलाचा वापर केला तरी चालेल। तूप तव्याच्या सर्व बाजूंनी याप्रमाणे पसरून घ्यायचं आहे, म्हणजे ते मिक्सर या तव्याला चिकटणार नाही। आता याच्यावरती थोडेसे तीळ पसरून घ्यायचे आहेत, त्यानंतर थोडीशी चिली फ्लेक्स आणि थोडंसं ओरिगॅनो देखील मी इथे टाकलेलं आहे। आता यामध्ये 1 ते 1.5 पळी मिश्रण टाकायचं आहे आणि सगळ्या बाजूंनी एकसारखं पसरून घ्यायचं आहे। तिळामुळे हे रोस्टीज दिसायला सुद्धा छान दिसतात आणि चवीला सुद्धा छान लागतात। आता याच्यावरती सुद्धा थोडेसे तीळ, चिली फ्लेक्स आणि ओरिगॅनो टाकून घ्यायचं आहे आणि याच्यावरती आता झाकण ठेवून लो टू मीडियम फ्लेमवरती 5 ते 6 मिनिट शिजवून घ्यायचं आहे। याला हाय फ्लेमवरती शिजवायचं नाही, तर लो टू मीडियम फ्लेमवरती मी ते 5 ते 6 मिनिट शिजवून घेतलेलं आहे आणि वरचा लेअर एकदम कठीण लागल्यानंतरच याला पलटून घ्यायचं आहे। तर अगोदर सगळ्या कडा सर्व बाजूंनी सैल करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर अलगद हाताने याला पलटून घ्यायचं आहे। रवा व्यवस्थित भिजला असेल तर हे पलटताना अजिबात तुटत नाही, तर इथे तुम्ही पाहू शकता किती क्रिस्पी हा लेअर झालेला आहे आणि आतून सुद्धा अगदी स्पॉन्जी झालेला आहे। तर आता याच्यावरती सुद्धा थोडंसं तूप घालायचं आहे आणि याच्यावरती आता झाकण ठेवून पुन्हा 5 ते 6 मिनिट लो टू मीडियम फ्लेमवरती शिजवून घ्यायचं आहे। 5 ते 6 मिनिटानंतर तुम्ही ते पाहू शकता, स्वीटकॉर्न रोस्टीज तयार आहे। अगदी क्रिस्पी आणि चविष्ट असा हा बनून तयार होतो। अशा प्रकारे दोन्ही साईड याच्या व्यवस्थित क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। तर इथे मी तुम्हाला दुसरा सुद्धा एक करून दाखवत आहे। हे रोस्टीज गरम गरम तर खूपच छान लागतात, पण थंड झाल्यानंतर त्याच्या चवीमध्ये जास्त फरक पडत नाही आणि त्यामुळे हे तुम्ही मुलांच्या डब्याला सुद्धा देऊ शकता। हे पहा, रवा छान भिजल्यामुळे हा रोस्टीज किती छान फुगलेला आहे आणि फ्लफी झालेला आहे। यामध्ये तुम्ही स्वीटकॉर्न शिवाय मुलांच्या आवडत्या भाज्या सुद्धा घालू शकता। तर इथे तुम्ही पाहू शकता साईडला तूप लावल्यामुळे साईडच्या बाजूसुद्धा कडासुद्धा एकदम क्रिस्पी झालेल्या आहेत। तर अशा प्रकारे तुपाचा वापर केल्यामुळे दोन्ही साईड आणि कडासुद्धा एकदम क्रिस्पी बनतात आणि चवीला सुद्धा छान लागतात। तर अशा प्रकारे अगदी झटपट बनणारा चविष्ट आणि पौष्टिक असा स्वीटकॉर्नचा एक नाश्त्याचा प्रकार बनून तयार आहे।
एकदा ही रेसिपी नक्की करून पहा, लहान मुलांना खूप आवडेल। तर तुम्हाला मी इथे एक तोडून सुद्धा दाखवत आहे। आतून अगदी स्पॉन्जी बनतो आणि बाहेरून अतिशय क्रिस्पी असतो। तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच रेसिपीज पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा।